नमस्कार. महात्मा फुले पतसंस्थेच्या अध्यक्षांसहित कर्मचाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. मागील अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या शहरातील महात्मा फुले पतसंस्थेच्या अध्यक्ष व कर्मचाऱ्यांवर अखेर आज दिनांक 12 जुलै रोजी चिखली पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे. याबाबत असे की लेखापरीक्षक श्रेणी 1 दिलीप मधुकर बागडे वय 52 वर्ष राहणार वाशिम यांनी चिखली पोलीस स्टेशनला आज 12 जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 3/10/2018 रोजी जिल्हा निबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांचे आदेश क्रमांक 5550/2018 अन्वये महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मारिया चिखली रजिस्टर नंबर 435 या संस्थेचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सदर संस्थेची सन 2016-2018 या वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण करून परीक्षण अहवाल सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चिखली तथा मुख्य प्रशासक महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था चिखली यांना 30/3/2019 रोजी सादर केला. सदर अंकेशन अहवालामध्ये या संस्थेच्या आर्थिक व्यवहारामध्ये संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थेचे अधिकारी तथा कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार केल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गणपतराव खरात यांनी रुपये 35,28,484, मुख्य शाखा व्यवस्थापक सतीश प्रल्हाद वाघ यांनी रुपये 46,70,055, रोखपाल परमेश्वर सुखदेव पवार यांनी रुपये 52,38,536, राऊतवाडी शाखा व्यवस्थापक गणेश कचरूजी खंडागळे रुपये 12,83,254 असे एकूण 1,47,20,329 रुपयांचा अध्यक्ष तथा अधिकारी कर्मचारी यांनी जाणून बुजून उद्देशपूर्वक स्वतःच्या वैयक्तिक फायद्याकरिता अपरातपर केल्याचे निदर्शनास आले आहे. आम्ही इथे महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिखली रजिस्टर नंबर 435 या पतसंस्थेकडून ठगवलेले सर्व ठेवीदार जमा झालेले आहोत. मागील 2 वर्षापासून या पतसंस्थेमध्ये आमच्या पैशाच्या मागणीसाठी परताव्यासाठी आम्ही इथे चक्रा मारत आहोत, परंतु कोणत्याही प्रकारचा लेखी अथवा तोंडी प्रतिसाद आम्हाला या पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांकडून वा संचालक मंडळाकडून मिळालेला नाही. त्यानंतर आम्हाला असं कळवण्यात आलं की या पतसंस्थेचे संचालक मंडळ हे बरखास्त झालेले आहे आणि या या पतसंस्थेवर प्रशासक म्हणून AR कार्यालयामार्फत सहाय्यक निबंधक कार्यालयामार्फत प्रशासक नियुक्त झालेले आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या पैशासंबंधित कोणतीही माहिती अथवा कोणतीही तक्रार द्यायची असेल तर तुम्ही त्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा. त्यानंतर आम्ही मागील एक वर्षापासून सहाय्यक निबंधक कार्यालय इथे लेखी स्वरूपात तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारची त्यांनी आजपर्यंत कारवाई केलेली नाही आहे. पैशासंदर्भात कालच्या तारखेपर्यंत आम्हाला असं कळलेलं आहे की बा संस्थेचे संचालक अध्यक्ष आणि उर्वरित 3 कर्मचारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत आणि त्यांना अटक करण्यासाठी टीम रवानगी झालेली आहे, परंतु अशा आतापर्यंत अशा प्रकारची कोणतीच माहिती उपलब्ध झाली नाही की त्यांना अटक झालेली आहे. सबाब जनतेने विश्वासाने ठेवलेल्या ठेवीच्या रकमेचा अपहार करील व्यक्तीने आपल्या पदाचा दुरुपयोग करून केला आहे म्हणून संबंधिताच्या विरोधात कायदेशीर फिर्याद दाखल करीत आहे. मी 2 वर्षापासून या बँकेमध्ये महात्मा फुलेमध्ये चकरा मारून राहिले. 2 वर्षापासून मला हे उडवाउडवीचे उत्तरं देऊन राहिले. माझ्या घरात माझी आई, माझी बहीण हे बिमार आहे, माझा मुलगा आहे, त्याला मी शिकवून राहिले. मी लोकांकडून व्याजन पैसे आणते, यांना शिकवते, लोकांकडून व्याजन पैसे आणते, त्याचे दवाखाने करते करणारे मी एकटेच आहे. माझ्या मागं कुणी माणूस नाही आहे, कोणीच नाही आहे. मी बँकेत आले की हे मला म्हणतात की एअर ऑफिसमध्ये जाणे. एअर ऑफिसमध्ये गेले म्हणतात इथं साहेब नाही आहे, साहेब 12 वाजता येतात, साहेब 4 वाजता येतात, काय करावं. मी एक महिलाने काय करायचं. मी दत्ताभाऊच्या घरी पण गेली होती. आज दत्ताभाऊ म्हणायच्या लायकीचा पण नाही येतो, पण आज मी त्याला भाऊ म्हणते. मी त्याच्याही घरी गेली होती. त्यांनी मला घरातून काढून दिलं. त्यांनी मला फोन लावला, तू जिथं जायचं तिथं जाऊ शकते. तू माझी मुलगी MBBSला आहे, माझा मुलगा इथं आहे, माझी येणं याचं पाहायचं, आमचं कोणी पाहायचं. यांनी बँक वसुली झाली नाही, वसुली नाही करत. मी सांगितलं त्यांना की माझा एक बॉन्ड तुम्ही मोडा, त्याच्यातले पैसे खर्च करा आणि तुम्ही वसुली करा. जे द्यायचे ते द्या आणि वसुली करा. तुम्ही तुमच्या कोण नसत होत ना, तर तुम्ही बँक बंद करा ना. नसत होत तुम्ही काही नसत होत. मी काहीच करत नाही. उडवडवीचे उत्तरं देऊन राहिले आणि
बस आणि आमच्या सासूबा इथं आंधळा आहे उभ्या आहे आणि आमची सासूबाई आम्हाला तरुण शिवते ती आणि माझा मुलगा जळाला होता तुम्ही इथं आलते यांनी मला 1 रुपया पण दिला नाही लोकांकडून उसमेपासून घेऊन मी पैसे माझ्या मुलाला लावले यांना मी फोटो आणून दाखवला पण यांनी ऐकलं नाही बस अजून काही बोलू शकत नाही. या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी उपरोक्त महात्मा फुले पतसंस्थेचे अध्यक्ष अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध फिर्याद नंबर 412/2019 चे भांदवी कलम 420, 409, 406, 468, 471, 477, 374, 34 असेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 नुसार कलम 3 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस करीत आहे. टाइम्स ऑफ विदर्भसाठी रजिक शेख, जिल्हा बुलढाणा. धन्यवाद.